रत्नागिरी जिल्ह्यामधल्या संगमेश्वर तालुक्यात गडनदी धरणग्रस्त आता आक्रमक झालेत, कारण गडनदी धरण लिकेज झाल्यानं आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण झालाय. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप होतोय. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या संगमेश्वर तालुक्यातील पुचांबे गावात गड नदीवरील हे धरण, मात्र या धरणातून लिकेज होणारे हे पाणी पहा. हे साधं सुद्धा लिकेज नाही तर अक्षरशः पाणी कोसळत आहे. या भीषण परिस्थितीमुळे आजूबाजूच्या ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. 15 वर्षांपूर्वी बांधकाम सुरू झालेल्या धरणाचं बजेट 40 कोटींवरून 651 कोटींवर पोहोचलंय. मात्र हे लिकेज पाहून खरंच 651 कोटींचं काम झालंय का असा खडा सवाल ग्रामस्थ विचारतायत. या सगळ्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर या दोन लॉबीनं या धरणाचं 44 कोटीचं मला वाटतं 650 कोटीवर धरण नेलं, परंतु लोकांना पाणी देण्याचं काम या ठिकाणी झालं नाही. धरणाचा गॅलरी या ठिकाणी उघड, खरं तर गॅलरी याच्यासाठी असं म्हटलं जातं की वरच्या साईडला धरण आणि खालच्या साईडला जे काम केलं असतं त्या कामाच्या पाहणीसाठी असा एक भुयारी मार्ग जो आहे तो तयार करण्यात येतो आणि या भुयारी मार्गातून खालच्या साईडला धरणाच्या तळापर्यंत जाता येतं. मात्र जर आपण बघितलं तर या ठिकाणापासून जिथून सुरुवात ज्या गॅलरीची होते त्याच ठिकाणापासून या धरणाच्या गळतीला सुरुवात झालेली आहे आणि खालच्या साईडला जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साठा जो आहे तो खालीही पडतो आहे. पावसासारखं पाणी जे आहे ते या ठिकाणी पडतं आहे. त्यामुळं या ठिकाणी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या दर्जावरच या ठिकाणी प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केले जातात. त्यामुळे गड नदीचं ज्या लोकांची मागणी आहे की पहिल्यांदा ही जी कामं जे दर्जाहीन केलेली आहेत ती व्यवस्थित करून द्या अशी सध्या मागणी या ठिकाणी उपस्थित केली जाते. अशा प्रकारे धरणाला लिकेजची काही पहिलीच वेळ नाही. याआधीही गडनदी धरणाच्या उजव्या कालव्याचा दरवाजा 2012 अचानक उडाला होता, त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊन ग्रामस्थांमध्ये घबराट पसरलेली होती. त्यावेळी थातुरमातुर उत्तर देऊन लघु पाटबंधारे विभागानं वेळ मारून नेली. या धरणाचं जलपूजन तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंनी केलं, त्यालाही ग्रामस्थांनी विरोध केला. आधी धरणाचं काम करा मग जलपूजन करा असा आक्रमक पवित्राच ग्रामस्थांनी घेतला. मात्र त्यावेळी लघु पाटबंधारे विभागानं ग्रामस्थांना आश्वासन दिलं, मात्र तेही पूर्ण केलं नाही. त्यामुळे आता ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. शासकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष टाकून लवकरात लवकर जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याशी संपर्क साधून कुठल्या पद्धतीचं चांगलं काम करता येईल हे पाहावं ही विनंती. जर हे लिकेज तात्काळ थांबवले नाहीत तर आम्ही ग्रामस्थ आणि पूर्ण प्रकल्पग्रस्त ताकदनिशी याचा जाब जिल्हाधिकाऱ्यांना विचारून जर त्याच्यावर तात्काळ जर पर्याय नाही निघाला तर आम्ही आंदोलन छेडू. या धरणाचं काम FA कन्स्ट्रक्शनकडे आहे, तसंच यावर देखरेखीसाठी लघु पाटबंधारे चिपळूण यांच्याकडे कार्यभार आहे. मात्र कार्यालयात अधिकारी सापडत नाही. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न जैसे थेच, त्यामुळे धरणाच्या निकृष्ट बांधकामामुळे भीतीच्या सावटाखाली जगणारे ग्रामस्थ दाद तरी कुणाकडे मागावी असा सवाल विचारतायत. प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.